गजाला हाताळायला लावेल आणि कोणाला आमंत्रित करेल गोलंदाजीच्या मार्कवर. या शेवटच्या षटकामध्ये तुम्ही पाहू शकाल येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावा. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 2:43 झाले आहेत आणि घर बसल्या आतापर्यंत 1430 प्रेक्षक देखील जुळले आहेत. मैदानामध्ये देखील इथे मात्र प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतात, त्यांचं देखील विशेषतः आम्ही आभार मानू की आपली उपस्थिती आमच्यासाठी आवरणीय आहे. मैदानामध्ये आपण पाहतो एक चुरशीची लढत, आता मात्र भवितव्य सोपवलं मी म्हणेन गोलंदाज सुमित आवटी याच्या हातामध्ये. सुमित आवटी कशा पद्धतीने गोलंदाजी करेल हे पाहणं गरजेचं असणार आहे. सुमित आवटीकडे अनेक चेंडू त्याच्या भात्यामध्ये आहेत. राहुलजी आपण पाहिलं तर सुमित आवटी स्लोअर वन टाकतो, सुमित आवटी पुलर लेनची गोलंदाजी करतो, हातभर चेंडू वळवू शकतो आणि त्याच्याकडे दुसरा जो चेंडू आहे अर्थातच लेग ब्रेक देखील तो टाकू शकतो, ऑफ ब्रेक देखील तो सुंदर पद्धतीने टाकतो आणि ही सारी कसब, ही सारी त्याच्याकडची मेहनत आता मात्र पणाला लावावी लागेल सुमित आवटी कांजूरमागच्या या गोलंदाजाला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय सुमित आवटी. इथे मात्र आडव्या बॅटने केलेला फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, कोणती चुकी करत नाही आहे. रोहित चेंडू खाली आला आणि टेनिस क्रिकेटच्या जसप्रीत बुमराला प्राप्त झालेला शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवरती एक मोठं यश त्याला प्राप्त होत आहे. खेळाडू बाद. तर यावेळेस तुम्ही पाहू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये ज्या ठिकाणी मात्र सर फटका देखील हवेमध्ये होता, एलिव्हेशन जास्त प्रमाणामध्ये देखील होतं, परंतु ज्या ठिकाणी मात्र सर क्षेत्ररक्षक चेंडू खाली होता आणि चांगलं जजमेंट देखील राहिले, परंतु ज्या ठिकाणी फलंदाज बाद झाला हे देखील एक मोठं टर्निंग पॉईंट असेल फलंदाजी करणाऱ्या या टीमला देखील, परंतु ज्या ठिकाणी झेल देखील या ठिकाणी मात्र जर घेतला क्षेत्ररक्षकाने, परंतु ज्या ठिकाणी मात्र जर क्षेत्ररक्षकाने झेल घेतल्यानंतर मागच्या साईडला गेला, आयुष्यामध्ये आयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेल तर तुम्ही नक्की पुढे जाणार आहात, कारण धनुष्याचा बाण लांब जाण्यासाठी आधी मागे खेचावा देखील लागतो आणि याच प्रकारची भूमिका देखील राहिली. तर येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावा. कोण बनणार हिरो आणि कोण बनणार झिरो, जाऊया मॅचकडे. मैदानामध्ये मॅच रंगली जाते. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी तुम्ही पाहू शकाल 16 धावा. 4 चौकार तुम्हाला लगवायचे, त्यानंतर 2 षटकार आणि 1 चौकारांच्या सहाय्याने तुम्हाला टार्गेट देखील पूर्ण करायचं आहे. गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र फटका चांगला आहे ऑन साइडला, अकबर खान याच्या बॅट मधून निघणारा घणाघाती प्रहार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. ज्या पद्धतीने हल्ला चढवला अकबर खानने, मी मित्रांनो याची ओळख षटक क्रमांक 5 आणि 6 मधोमध करून दिली होती. अकबर खान हा घणाघाती फलंदाजी करणारा खेळाडू आहे आणि सातत्याने चांगली फलंदाजी तो करतो देखील, परंतु इथे मात्र काय घडतंय की खऱ्या अर्थानं षटकार येतो आणि संघाची धावसंख्या धावून पोहोचते. धावफलकावरती दाखवल्या गेल्या त्या तब्बल 10 धावफलकावरती 60 आहेत आणि विजयासाठी इथून मात्र बनवाव्या लागतील त्या अजूनही 10 धावसंख्येची गरज. तर यस अजय सर, तुम्ही पाहिलं असेल खऱ्या अर्थाने हा षटकार देखील टर्निंग पॉईंट ठरेल या सामन्यादरम्यान, कारण की ज्या प्रकारे पहिल्या चेंडूवर 1 धाव खर्च केल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर या ठिकाणी पहिल्या चेंडूवर मात्र सर फलंदाज बाद झाला, त्यानंतर तुम्ही पाहिले असेल 6 धावा आल्यात, परंतु येणाऱ्या कालखंडामध्ये कशा प्रकारचा आत्मविश्वास जडला जाईल हे देखील एक चांगलं प्रात्यक्षिक असेल या मैदानामध्ये देखील, कारण की ज्या प्रकारे मैदानामध्ये एक मोठा पाठिंबा देखील आहे, परंतु आयुष्यामध्ये कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्ताचं जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. तर जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक मात्र जर गोलंदाजाला ठेवावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल तर. रणनीती आखायची आहे, सफल करायची आहे, नेत्रदीपक गोलंदाजी करायची आहे, अचूक टप्प्यावर टिचून मारायची, भेदक मारायची गोलंदाजी करायची आहे. तर गोलंदाज सज्ज होतोय सुमित आवटी. इथे मात्र फटका बसतोय, एक चांगला फटका पाहायला मिळाला घरी रिजन मध्ये, फेकी केली जाणार, त्यावर मात्र 1 धाव येते. काय घडतंय, खानो के खान अकबर खान याला स्ट्राइक एंड वरती यायचं होतं आणि म्हणूनच की काय एक खेळाडूला तरी परतावं लागणार आहे. इथे संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली 60 धावफलकावरती असताना 8 खेळाडू तंबूच्या आचऱ्याला परतले होते, इथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद होतोय. अर्थातच आपण पाहतोय विशाल सिंग तंबूच्या आसऱ्याला परतलाय. संघाला बसलेला हा तब्बल 9वा हादरा
इथे मात्र पाहायला मिळतोय 9 गडी बाद झालेत, 61 धावा धावपळकावरती आहेत, येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 9 धावसंख्येची गरज. शेवटची जोळी मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. काय घडेल येणाऱ्या 3 चेंडूमध्ये? स्क्रीनवरती आपण पाहू शकतो, येणारे 3 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. सुमित आवटी गोलंदाजी माकवरती आहे आणि कानोके खान अकबर खान ऑन स्ट्राइक. तेच जय सर, तुम्ही पाहू शकाल खऱ्या अर्थाने शेवटची जोडी मैदानामध्ये आहे. तर फलंदाजावर देखील दबाव असेल, त्याचबरोबर गोलंदाजावर देखील दबाव असेल. परंतु या ठिकाणी मात्र ज्या प्रकारे हुसेन शेख मैदानामध्ये दाखल झालाय, हा विकेट मात्र कितपत महत्त्वपूर्ण असेल ही बाब देखील समजवतोय अकबर शेख हुसेन शेखला. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. येणारे 3 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावा, ज्या प्रकारे शालेय जीवनामध्ये तुम्हाला 3 पाडा शिकवला आणि तो 3 पाडा देखील या ठिकाणी खऱ्या अर्थाने तुमच्या फलंदाजाने रेखटायचा आहे. तर टीमची धावसंख्या देखील 61, येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावा. कोण बनणार हिरो, कोण बनणार झिरो, कोण टोकणार या स्पर्धेला रामराम, कोण जाणार टॉप 4 हे एक चांगलं प्रात्यक्षिक घेऊन मैदानामध्ये उतरलाय. शेवटची जोडी या ठिकाणी मात्र मैदानामध्ये रंगली जाते. या ठिकाणी फटका चांगला आहे, चेंडू हवेमध्ये, परंतु पाहूया आउट ऑफ द पार्क. हा जल्लोष आहे सरळ खऱ्या अर्थाने YCC पावस या टीमच्या. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावा, होत्याचं नव्हतं करून टाकलं या चेंडून. आणि तदनंतर या ठिकाणी या सामन्यामध्ये एक फेर बदल मात्र जरूर तुम्ही पाहिला असेल, अर्थातच सामना या ठिकाणी मात्र उत्कंठाला लाभलाय, विजयाच्या दारेने आलाय YCC पावस या टीमच्या दरम्यान. परंतु जोपर्यंत शेवटचा चेंडू मैदानापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत मात्र खऱ्या अर्थाने या ठिकाणी मात्र खऱ्या अर्थाने तुम्ही पाहू शकाल क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे. निश्चितपणा करावा लागेल या ठिकाणी, रणनीती आखावा लागेल आणि संघर्ष मैदानामध्ये करावा देखील लागेल. जय सर, यस, निश्चित संघर्ष आता मात्र करावा लागणार आहे. येणारे चेंडू असणार आहे ते केवळ इथे मात्र असणार आहे 2 आणि 2 चेंडू मागे विजयासाठी गरज असणार आहे ती 3 धावसंख्येची. काय घडेल या सामन्यामध्ये? 2 चेंडू आणि 3 धावा, सामना जर का बरोबरी झाला तर सुपर ओव्हरचा थरार इथे पाहायला मिळेल. 2 चेंडू आणि 3 धावा बनतील का या येणाऱ्या चेंडूवरती हे पाहणं गरजेचं असणार आहे. खानोके खान अकबर खान ऑन स्ट्राइक. तर गोलंदाज सुमित सज्ज होतोय या ठिकाणी मात्र जरूर तुम्ही पाहू शकाल बिगिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु तुम्ही पाहू शकाल एक सिंगल आली. समीकरण तुम्ही पाहू शकाल, मोठा इतिहास घडला जाईल की काय, बाईच्या रूपाने धाव देखील आली. परंतु जय सर, तुम्ही पाहू शकाल एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावा, महत्वपूर्ण मॅच तुमच्या समोर रंगली जाते. माझ्या मायबाप प्रेक्षकांना विनंती असेल, जर हा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाय झाला पाहिजे या सामन्यासाठी, फुल पैसा वसूल सामना मैदानामध्ये. एकदा जोरदार टाळा होणं गरजेचं आहे मित्रांनो. ही स्पर्धा तुम्हाला आवडली असेल, हा सामना तुम्हाला आवडला असेल तर एकदा जोरदार टाळा जरूर होणं गरजेचं आहे. एक चेंडू आणि विजयासाठी 2 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज आहे सुमित आवटी आणि हुसेन शेख इथे मात्र असणार आहे सायकेंडवरती. लक्षात घ्या, लक्षात घ्या YCC पावर्स मुन्ना, लक्षात घ्या बाहेर राहायचंय, बाहेर व्हा YCC पावर्सचे खेळाडू बाहेर राहायचंय. कोणताही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही याची दक्षता घ्या, बाहेर व्हायचं आहे. लक्षात घ्या, डगआउट्समध्ये मी विनंती करतोय, कोणताही खेळाडू मैदानामध्ये जाणार नाही याची दक्षता घ्या. आणि आमच्या लाईनमधना देखील विनंती करेन, डगआउटकडे तुम्ही दाखल व्हा, कोणताही खेळाडू मैदानामध्ये जाणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. एक चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज आहे. हुसेन ऑन स्ट्राइक असेल. काय घडेल या सामन्यामध्ये? काय म्हणाल राहुलजी? एक चेंडू आणि 2 धावा. यस, प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये धडधड करणारा सामना मैदानामध्ये रंगला जातोय. प्रत्येक प्रेक्षकाच्या डोळ्याचे पारणं फेडणारा सामना मैदानामध्ये रंगला जातोय. आणि प्रत्येक खऱ्या अर्थाने खेळाडूला दबावतंत्राच्या षडयंत्रामध्ये खेचणारा हा सामना रंगला जातोय. मॅच रंगली जाते. मुनाबाई भाटकर साहेबांना तुम्ही पाहू शकाल खऱ्या अर्थाने दबावतंत्र आहे. आणि त्याचबरोबर अशरफ कप्तान साहेबांच्या मनामध्ये देखील दडपण आहे. परंतु हा खेळ क्रिकेटचा आहे मित्रांनो. या ठिकाणी एक चेंडू जिंकण्यासाठी 2 धावा. कोण बनणार हिरो, कोण बनणार झिरो? एकदा जोरदार टाळा होणं गरजेचं आहे. शेवटचा चेंडू सुमित आवटी गोलंदाजी माकवरती सज्ज होतोय. हुसेन ऑन स्ट्राइक. चेंडू हवेमध्ये आहे. काय घडतंय इथे? मात्र दुसरी धाव पळून पूर्ण केली जाते, परंतु पंचांचा निर्णय लक्षात घ्या. मैदानामध्ये कोण जाणार नाही आहे, थर्ड अंपायर आहे, थर्ड अंपायर आहे, कोणी मैदानामध्ये जाणार नाही. थर्ड अंपायर कडे निर्णय गेलाय.
कोणीही मैदानामध्ये जाणार नाहीये. तिसऱ्या पंचांचा निर्णय अजूनही शेष आहे. मैदानामध्ये कोणीही जाणार नाहीये. मैदान खाली करून घ्या प्रेक्षक वर्ग. मैदानामध्ये कोणी जाणार नाहीये लक्षात घ्या, खाली करून घ्या. नक्कीच इथे विनंती असेल मैदानात कोणीही खेळाडू व्यतिरिक्त जाणार नाहीत. जे खेळाडू आतमध्ये बॅट्समन आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षण करणारा संघ मात्र मैदानात असेल. सर्व व्यवस्थापक संघाच्या येणं विनंती असेल आपला कोणताही खेळाडू किंवा आपला कोणताही पाठीराखा मैदानात जाणार नाही याची दक्षता घ्या, अदरवाईज पेनल्टी लावली जाईल. सर्वांनी आपल्या संघातील खेळाडूंना पाठीराख्यानं थांबवायचंय. फक्त खेळणारे फलंदाज अर्थातच शेवटचे दोन फलंदाज जे मैदानात होते ते आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षण करणारा संघ मैदानात असेल. ज्या पद्धतीने सामना रंगलाय नक्कीच स्पर्धा देखील दर्जेदार आहे आणि या अशा प्रकारचे सामने जर आपल्याला पाहायचे असतील तर नक्कीच आपल्याला पाहावी लागेल. साई रत्न ग्रुप प्रेझेंट चॅलेंजर्स ट्रॉफी सातत्याने आपण या स्पर्धेवर नजर ठेवून राहावीच लागेल, कारण नक्कीच सामना देखील आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना होता. इथे मात्र फलंदाज नावडत होतो आणि विजयी होतोय संघ वायसीसी पावस संघ. येस इथे मात्र नक्कीच लढत झाली होती. गोपी जाधव आखिरकार वायसीसी पावस ने कल के दिन में प्रवेश किया, यानी कि सेमीफाइनल में जगह बना ली है. वो हो क्या मुकाबला था, इस ठंड के माहौल में गर्मी बढ़ा देने वाला मुकाबला. एक समय ऐसा लग रहा था वन साइड मुकाबला हो रहा है, दर्शक जा चुके थे. जैसे ही सातवीं ओवर का खेल समाप्त हुआ जितने लोग गए थे उतने लोग फिर से एक बार छत्रपति शिवाजी स्टेडियम पर आए थे. व्हाट अ मैच, अनबिलीवेबल. अनबिलीवेबल नक्कीच जयेश सर, या मॅन या सामन्याचा सुपर हिरो कोण ठरणार याकडे देखील लक्ष लागलेले असेल. आपण पाहतो अश्रफ भाई कप्तान सरांच्या देखील चेहऱ्यावर स्मित असे, कारण ज्या पद्धतीने संघ खेळलाय नक्कीच कामगिरी देखील दर्जेदार झाली आणि प्लॅटफॉर्म देखील नक्कीच मोठा आहे.